श्री गणेश पुराण उपासना खंड अध्याय 13 दक्षास राज्य प्राप्ती विश्वामित्रांकडून भीमराजास उपदेश। दक्ष ज्या नगरीजवळील अरण्यात 12 वर्षे अनुष्ठान करीत होता त्या कौंडिण्य पुराणात त्याच वेळी तेथील राजाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली होती। राणी सुलभावर तर तिच्या नियतीचा हा मोठा आघातच होता। राजाचे एकनिष्ठ प्रधान सुमित व मनोरंजन यांनाही काय करावे हे सुचत नव्हते। सांत्वन तरी कोणी कोणाचे करावे? एकंदर परिस्थितीचे अवलोकन करून राजपुरोहिताने सर्वांना एकत्र बोलाविले आणि उपस्थित सर्वांच्याच त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत तो म्हणाला, मृत व्यक्तीच्या मागे सर्व कर्तव्य कर्मे सोडून शोक करीत बसल्यास मृतात्म्यास शांती मिळत नाही, त्याचा जीव घुटमळतो असे शास्त्र वचनच आहे। मृताचे शरीर अग्निसंस्काराविण जास्त काळ तिष्ठत ठेवणे केव्हाही अयोग्यच। जो जन्मतो त्याचा मृत्यू हा ठरलेलाच असतो। मृतासाठी रडू नये। मृतासाठी रडू येणे स्वाभाविक आहे, पण तरीही किती रडावे यालाही मर्यादा आहेत। राणी सुद्धा जीवावर प्रेम करते म्हणूनच दुःख करीत आहे। सहगमन करणारी स्त्री कधी रडत नसते, आपल्या कर्तव्यात तत्पर असणारा खरा आत्म असतो। त्यात आपला राजा निपुत्रिक आहे, त्याच्या उत्तर कार्यासाठी कोणीतरी धर्मपुत्र म्हणून पुढे आलेच पाहिजे, तरी शोक आवरून पुढील व्यवस्थेला लागा। पुरोहितांच्या विनंतीला मान देत सर्वांनी शोक आवरला, प्रत्येक जण कामाला लागले। सुमंत प्रधानाने पुढाकार घेऊन राजाचे विधीपूर्वक उत्तर कार्य केले। तिलांजली देऊन सर्वजण राजवाड्यात परतले। सुलभेचे सांत्वन करून मंडळी स्वगृही परतली। राजाच्या मृत्यूमुळे फार मोठी पोकळी निर्माण झाली होती। सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा होता तो वारसाचा। योग्य वारस शोधण्याचे कार्य तसे कठीणच। प्रजेलाही काळजी लागून राहिली होती। त्याचवेळी थोर, गजानन भक्त अशा मुद्गल ऋषींचे तेथे आगमन झाले। प्रधानांनी त्याचे यथोचित स्वागत करून आपली चिंता त्यांच्यासमोर मांडली। यावर उपाय सुचविताना मुद्गल म्हणाले, राजाचा महान नावाचा जो हत्ती आहे त्याच्या सोंडेत एक रत्नमाला द्या, त्यास नगरातून फिरवून आणा। ज्याच्या गळ्यात तो ही हत्ती माळ घालील त्यास राज्याभिषेक करून तुम्ही सर्वांनी त्याच्या आज्ञेत राहावे। माझा आशीर्वाद आहेच, तुमचे कल्याण असो। ऋषी वचनानंतर गाढ विश्वास असलेल्या सुलभा राणी व प्रधानांनी या पर्यायास मान्यता दिली। त्यानंतर एक शुभ दिवस पाहून महान नावाच्या हत्तीस उत्तम प्रकारे शृंगारण्यात आले। त्यानंतर राणीने हत्तीच्या सोंडेत रत्नमाला दिली। जो कोणी कौंडिण्यपुराच्या राजसिंहासनावर बसण्यास योग्य असेल त्या पुरुषाच्या गळ्यात तू ही माळ घाल, अशी त्यास विनंती केली। हत्ती समारंभपूर्वक राजवाड्यातून बाहेर पडला। या राजनिर्णयासंबंधात सर्वत्र दवंडी पिटवण्यात आली। सर्व लोकांची गर्दी वाढली होती। त्याला त्या हत्तीने आपल्या गळ्यात माळ घालावी असे वाटत होते, पण सर्व नगरात फिरूनही हत्तीने कोणाच्याही गळ्यात रत्नमाला घातली नाही। त्यानंतर हत्तीने अरण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आणि सरळ ज्या देवालयात दक्ष गणेश पूजेत मग्न होता तेथे जाऊन त्याने सरळ दक्षाच्याच गळ्यात माळ घातली। दक्षास या गोष्टीची कल्पना नसल्याने प्रारंभी हा काय प्रकार आहे हेच त्यास कळेना, पण तेवढ्यात पुढे येऊन प्रधानांनी त्या सर्व गोष्ट सविस्तर समजावून सांगितली। राजसिंहासनाचा अधिकार स्वीकारण्याची विनंती केली। दक्षानेही मान्यता दिली। पौरजन आणि प्रधानांना नवा राजा पसंत पडला। मंगलवाद्यांच्या गजरात दक्षास मिरवणुकीने राजप्रसादात नेऊन त्याचा राज्याभिषेक करण्यात आला। त्या प्रसंगी त्याने आदरणीय मुद्गल ऋषी व आपली आई कमला यांनाही बोलावून घेतले, त्यांची पूजा करून मोठा सन्मान केला। मुद्गलांना भरभरून संपत्ती व अनेक गावे वतने म्हणून दिली। ब्राह्मणांनाही दाने देऊन संतुष्ट केले। कर्नाटकातील वल्लभराजा जो दक्षाचा पिता होता त्याला कर्णोपकर्णी हे वृत्त समजताच तो आपल्या पत्नी व मुलास भेटण्यास तेथे आला। पूर्वीच्या कृत्याबद्दल त्याने उभयतांची क्षमा मागितली। त्यावेळी दक्ष एक राजपुत्रच आहे हे समजतात
त्याच वेळी वीरसेन नावाच्या राजास स्वप्नात दृष्टांत देऊन श्री गजाननाने त्यास त्याची उपवर कन्या दक्षाला देण्याची आज्ञा केली. श्रींच्या कृपेने दक्षाचा वीरसेनेच्या कन्याशी थाटामाटात विवाह झाला. त्या दाम्पत्यास बहुतभानू नावाचा मुलगा झाला. बहुतभानू पुढे हलधर, हलधराला सुशील, सुशीलास पद्माकर, पद्माकरास रिपुमर्दी, रिपुमर्दीस चित्रसेन नावाचा पुत्र झाला. या वंशावळीत चित्रसेनाचा पुत्र भीम म्हणजे तू स्वतः आहेस. भीमराजास त्या पूर्वजनांचे कथानक सांगून झाल्यावर विश्वामित्रांनी त्यास एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले. उपदेश प्राप्त झाल्याने आनंदित झालेल्या भीमाने अत्यंत आदराने ऋषींना नमस्कार केला आणि निरोप घेऊन राणी व दोन प्रधानांसह आपल्या नगरात परतला. उत्तम आरोग्य संपादन करून राजा आल्याचे पाहून प्रजाजन सुखावले. सर्व नगर सुशोभित करून वाद्यांच्या गजरात त्यांनी राजाराणीची भव्य मिरवणूक काढली. प्रजेचा आपल्यावरील लोप पाहून भीमाचे अंतःकरण सुखावले. पुढे शुभ दिवस पाहून राजा भीमाने गजाननाच्या मंदिरात ऋषी विश्वामित्रांची उपदेश केल्याप्रमाणे मंत्र जप करून श्री गजाननांच्या अनुष्ठानास सुरुवात केली. हळूहळू जसजशी उपासना तीव्र होत गेली तसतशी त्यांची चित्तवृत्ती गजाननमय होऊ लागली. पुढे पुढे तर त्यास सर्वाठाई श्री गजाननाचेच दर्शन होऊ लागले. तेव्हा त्याने तपश्चर्येवर प्रसन्न होऊन गणपतीने त्यास प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ दिला. वर प्रदान करीत श्री गणेश म्हणाले, भीमा आता तू सुखाने राज्य कर, लवकरच तुला एक सर्व गुणसंपन्न पुत्र होईल. पुढे काही मासानंतर श्री गजाननाच्या कृपेने एक सुंदर पुत्र झाला, तोच रुक्मागंध होय. पुत्र जन्माच्या निमित्ताने राजा भीमाने अपार दानवधर्म केला. या भीमपुत्राची कथा मी तुला सविस्तर सांगतो असे म्हणून भृगु क्षणभर थांबले.